तुम्ही टी शर्ट घाला. त्या इंटरव्ह्यूला आलेल्याने सुद्धा मला पहिल्यांदा टी शर्ट मध्ये पाहिलं. टी शर्ट गॉगल मध्ये मी येतो आणि तुम्ही पण सगळा वेश बदलून कोण या. दर 90 लोकांनी मोदी हा लोक हे म्हणतील किंवा हे कोण उभे राहिले काय आम्हाला माहिती नाही, तर यांनी भांडणं संपवली पाहिजेत. पण मोदी मोदी मोदी. मला माझ्या गुरुने काय सांगितलं की तुमची एक 22 मध्ये इमारत आहे, त्यात खोली क्रमांक 311 तुमची आहे, त्यातला कचरा साफ करा. कसं आहे की पोटनिवडणुकीची गणितं ही मोदीजींसारख्या सगळ्या जगाने नेतृत्व मानलेल्या निवडणुकीशी लागूच होत. मोदी फॅक्टर खाली किती पोचलाय, तर माझ्याबरोबर खरंच मी पण वेश बदलतो. काल माझा एका फॅमिली टी व्ही इंटरव्ह्यू पण फॅमिली प्रॉब्लेम फॅमिली प्रश्नांसाठी घेतला. त्याने आग्रह धरला की तुम्ही टी शर्ट घाला. त्या इंटरव्ह्यूला आलेल्याने सुद्धा मला पहिल्यांदा टी शर्ट मध्ये पाहिलं. टी शर्ट गॉगल मध्ये मी येतो आणि तुम्ही पण सगळा वेश बदलून कोण या. आज आपण 100 लोकांना भेटेल, तुम्ही म्हणताल ते 100 लोकांना भेटेल. चलो यादी आपने निकाल. जर 90 लोकांनी मोदी हा लोक हे म्हणतील किंवा हे कोण उभे राहिले काय आम्हाला माहिती नाही, तर यांनी भांडणं संपवली पाहिजेत. पण मोदी मोदी मोदी. आमच्या 6-31 वर कोणी परिणाम करण्याचं कारणच नाही ना, ती आमची मत आहेत ना. त्याला बघा, मी इंग्लिश मधला शब्द वापरतो मग त्याला मराठीतला शब्द देऊ. प्रत्येक पक्षाची प्रत्येक माणसाचे एक इंट्रेन्सिक पॉवर असते, त्याला मराठीत म्हणूया आपण की ती त्याची मूळ शक्ती असते. ती इंट्रेन्सिक पॉवरला कोणी हात लावू शकत नाही. चांगला नेता तो, चांगला पक्ष तो, ती इंट्रेन्सिक पॉवर वाढवत जातो. त्यामुळे आमची इंट्रेन्सिक पॉवर जी आहे ती 6,31,000 आहे. गेल्या वेळेला आमच्यावर जे होते ते सगळे आहेत, फक्त उद्धव ठाकरेंची सेना नाही. तर त्याच्यामध्ये मोरे येऊन आमचा शेअर कसा काय खातील, त्यांनी खाल्ला शेअर तर तो समोरच्यांचा खातील ना, म्हणजे मोहन जोशींचा खातील अपक्ष उभारायला. त्यामुळे आमची मतं इंटॅक्ट आहेत आणि त्याचा वर्षानुवर्षाचा आपला अनुभव आहे की ही मतं उमेदवारी बघत नाही, ती मतं ही डायरेक्ट. म्हणजे आम्हाला मोदीजींनी 1 महिन्यापूर्वी सांगितलं, आमच्यापैकी काही जणांनी म्हटलं की मोदीजी हो उमेदवार जल्दी निश्चित होणे चाहिए, म्हणून अरे मालूम नाही आपको निश्चित हुआ कब का. आम्ही चमक करू म्हटलं आम्हाला कसं माहित नाही, तर म्हटलं नाही 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 हुआ. अरे भाई कमल उमेदवार तर कब का तय हुआ. काय म्हणाले, कमल उमेदवार तर कब का तय हुआ. तर आम्ही कमळवाले आहोत. शिवसेनेचंही असंच आहे की आज ठरलं त्यांचं कमळ. इथे पलीकडच्या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण असेल, आमचे सगळे धनुष्यबाण मतदान करतात. ओ आमचा मतदार हा घड्याळावर मतदान करणं सोपं आहे का, करणार करणार. 31-13-4 31. मला माझ्या गुरुने काय सांगितलं की तुमची एक 22 मध्ये इमारत आहे, त्यात खोली क्रमांक 311 तुमची आहे, त्यातला कचरा साफ करा. 310 मध्ये कचरा साचलाय तर घराचा मालक जो आहे, आता आमच्या महाराष्ट्रात घराचे मालक 3 आहेत, एक आहेत शिंदे, एक आहेत फडणवीस, एक आहेत पवार. हे मी विचारायला जरी गेलो तरी म्हणते तुझी खोली कुठली, 300 बघ, तिथे नीट चाललंय ना, चाललंय 321 बघतो ना मी, जा ना बाबा. सॉरी महिलांना प्राधान्य कशाच. काही घोटाळा झाला नाही, हे काय कॅश ने पेमेंट आलं नाही, हे बाय चेक पेमेंट आलेलं आहे, बाय चेक पेमेंट आलं आहे, आरटीजीएस ने पेमेंट आलेलं आहे. एकाच पक्षाला मिळालेलं नाही, सगळ्या पक्षांना मिळालेलं आहे. ज्या वेळेला देशातल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनीचा वापर होत होता, त्यावेळेला देशाचे अर्थमंत्री अरुण जेटलीजी जे प्रचंड ब्रिलियंट ज्याला म्हणता येईल की टॅक्स डिझायनर होते, प्रचंड ब्रिलियंट, म्हणजे विरोधक सुद्धा त्यांच्या ब्रिलियन्सीला नमस्कार करतात, त्यांनी हा प्रस्ताव मांडला की अरे बाबा रे शेवटी ब्लॅक मनीचा उपयोग का होतो, तर तुम्ही त्याला त्या पॉलिटिकल पार्टीला त्या कंपनीला व्हाईटमध्ये देणग्या देण्याची प्रोव्हिजन ठेवत नाही. ती प्रोव्हिजन झाली आणि मग प्रत्येक पार्टी आपल्या कॅन्डिडेटला व्हाईटमध्ये पैसे पाठवायला लागली. त्याला आग्रह धरला की तू व्हाईटमध्ये बिलं पे कर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ब्लॅक मनीला छेद देण्यासाठी लागलेली ही रचना जी आहे, हा सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काही सूचना कराव्यात. सुप्रीम कोर्टाला सूचना करणार मी नाही, परंतु भारतीय जनता पार्टीलाच मिळाल्या, सर शिवसेनेला मिळाल्या, राष्ट्रवादीला मिळाल्या, तृणमूलला मिळाल्या, इकडे आमच्या चंद्रशेखर रावांना मिळाले. हा का परिणाम होईल लोक, हे बघा पूर्वी हा प्रॉब्लेम होता की लोकांना एखाद्या विषयाचं चुकीचं कळायचं. आता तुम्ही आज माझ्याबरोबर
तुम्ही महिला असल्यामुळे कुठली पुरुष माझ्यावर गाडीतून चला आणि नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर जाऊ, तर त्याने टीव्हीवर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पाहिलेलेच आहेत आणि तो माझ्यावर डिबेट करायला बसेल की अरे यात काय चुकलं, त्यांनी काय कॅश नाही दिले का, त्यांनी तर चेक नाही दिले ना, जाहिरात आहे ना। त्यामुळे ह्या देशातल्या मतदारांवर ज्या खोट्या थापा ज्या आहेत ज्याला चुकीची परसेप्शन क्रिएट करणं म्हणायचं काही प्रमाण नाही।